पदोन्नतीतील आरक्षणासाठी रिपाईच्या वतीनं गेल्या एक ते सात जून दरम्यान राज्यात आंदोलन सप्ताह पाहण्यात आला आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी काल राज्यभर रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केलं मागासवर्गीयांना शासकीय सेवेतल्या पदोन्नतीत आरक्षण हा संविधानात्मक अधिकार आहे त्यामुळे राज्य शासनानं त्वरित निर्णय घ्यावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मुंबईतल्या अंधेरी उपनगरातल्या तहसील कार्यालयावर कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत तीव्र आंदोलन केलं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपाईचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं दरम्यान मागासवर्गीयांचं पदोन्नतीतील आरक्षण आणि मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे दलित आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या हक्कांची अडवणूक करू नका त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका अन्यथा महाविकास आघाडीच्या विरोधात रिपब्लिकन पक्ष राज्यभरात तीव्र आंदोलन करेल असा इशारा आठवले यांनी दिला आहे